छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला रविवारी सहा जून रोजी अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, युवा नेते सुमित कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक जनार्दन कदम, संदीप पगारे, विजय वाजे, बाळासाहेब आढाव, भरत मोरे, मंदार पहाडे, वीरेन बोरावके, बाळासाहेब रोहीकर, डॉ तुषार गलांडे, सुनील शिलेदार, फकीर मामो कुरेशी, नवाज कुरेशी तसंच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी अनेक शिवप्रेमी नागरिकांनीही उपस्थित राहून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे आणि सुमित कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केलं. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता आणि आज शासनाने हा दिवस शिवस्वराज्य दिन असा म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. ठिकठिकाणी हा दिन साजरा करून महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झालेला आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराजांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या आव्हानाला मान देऊन, गेल्या वर्षी सुद्धा कोरोनामुळे शिवजयंती आपण शिवराज्याभिषेक दिन आपण घराघरात मनामनात साजरा केला. त्याच अनुषंगाने ह्या वेळेस देखील जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे रायगडावरती शिवराज्याभिषेक आता चालू आहे, त्याच वेळेस आपण कोपरगावमध्ये महाराजांना या ठिकाणी अभिवादन केलं. तर त्यांना मी आपल्या सर्वांना आम्हाला एक आम्ही छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या आदेशाचा आज या ठिकाणी वाट बघत आहोत, कारण की ते वरून रायगडावरून आज आपलं मराठा आरक्षण जे आहे याचा आदेश ते वरून त्या ठिकाणी आपल्याला सर्व आमचे जे काही मावळे आहेत यांना देणार आहेत. निश्चितच आम्ही त्यांचं आदेशाचं या ठिकाणी वाट बघत आहोत. जो काही आदेश ते देतील त्याप्रमाणे सकल आमचा जो काही समाज आहे, समाज बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाला हाकेला ओ देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. परत एकदा मी सर्व समाजाला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दरम्यान शहरातील समर्थ ग्रुपच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 54 रक्तदात्यांनी रक्तदान केलं असल्याची माहिती समर्थ ग्रुपचे शुभम गवारे यांच्या वतीनं सांगण्यात आली. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.